स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर हे दोन पोलिसांना घेऊन सूर्यवंशीच्या घरी येतात तेव्हा मोठ्याई ही समोर असते तर इन्स्पेक्टर मोठ्याईला म्हणते की मी चौकशीसाठी आलो आहे कारण मला पल्लवीबरोबर थोडं बोलायचं आहे तेव्हा मोठ्याई वरती बघत इन्स्पेक्टरला म्हणते की या ना असे म्हणत मोठ्याई इन्स्पेक्टरला पल्लवीच्या रूममध्ये घेऊन येते तर शांतनूसोबत सर्वजण पल्लवीसमोर असतात तर इन्स्पेक्टरला बघून सर्वजण बाजूला होतात तेव्हा इन्स्पेक्टर पल्लवीसमोर येतात तेव्हा इन्स्पेक्टर पल्लवीला म्हणतात की कशी हे तब्येत तुमची आता तर पल्लवी म्हणते की माझी तब्येत आता बरी आहे घरी आल्यानंतर मला अजूनच बरं वाटतंय तर इन्स्पेक्टर म्हणतात की मला घरच्यांची चौकशी करतात सर्वजण इथेच आहेत ना तर आदिती म्हणतात की नाही प्रदीप भाऊजी आणि प्रभाकर इथे नाही आहे पण येतीलच ते आता तर इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे तेवढ्यात प्रदीप आणि प्रभाकर तिथे येतो तर इन्स्पेक्टर म्हणतो की पल्लवी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुमच्याबरोबर बोलणे हे बरोबर नव्हते <coughs> तर इन्स्पेक्टर म्हणतात की आता सांगा बरं त्या दिवशी तुमच्याबरोबर काय काय घडलं होतं तर पल्लवी ही इन्स्पेक्टरकडे बघत असते तर इन्स्पेक्टर म्हणतो की बोला पल्लवी ताई तुम्ही त्या दिवशी बाहेर पडला होता तुम्ही कोणाला बघितलं होतं आणि तुमच्याबरोबर हल्ला झाला तेव्हा कोण होतं तेव्हा शांतनू म्हणतो की पल्लवी तुला जर ट्रेस येणार नसेल तर सांग ना गुन्हेगार अजूनही मोकाट फिरतो आणि गुन्हेगार कोण आहे हे कळायलाच हवं तर मोठ्याच्या कपाळाला घाम आलेला असतो तर मोठ्याही पदराने हळूच तिचा घाम पुसत असते तर पल्लवी सांगणार एवढ्यात मोठेही तिचा फोन करत मोठे काकाला म्हणते की नाही वो पल्लवीची तब्येत अजून बरी नाही आहे आणि इथे इन्स्पेक्टर आलेत आणि ते पल्लवीला प्रश्न विचारतात तेव्हा मला पल्लवीची काळजी वाटते पल्लवीला पुन्हा ते आठवलं आणि पल्लवीचे काही झाले तर मला काळजी वाटते तर मोठे काका म्हणतात की त्यांना विनंती कर तर मोठेही म्हणते की मी विनंती केले पण ते काही ऐकत नाही तुम्हीच सांगा त्यांना तर मोठ्याही इन्स्पेक्टरकडे फोन देत म्हणते की यांना काहीतरी सांगायचंय तुम्हाला तेव्हा इन्स्पेक्टर सु मोठे काकाला नमस्कार करतात तर मोठे काका म्हणतात की सर्व काही एवढं अचानक घडलं आहे ना की काहीच करता आलं नाही तर इन्स्पेक्टर म्हणतात की अगदी साधे सरळ प्रश्न विचारून आम्हाला चौकशीसाठी मदत होणार आहे तर मोठे काका म्हणतात की कसं आहे ना आत्ताच पल्लवी धक्क्यातून बाहेर आली तेव्हा आत्ता ते प्रश्न विचारणं ना योग्य नाही तर मोठे काका म्हणतात की मी रिक्वेस्ट करतो तुम्ही ते न प्रश्न नंतर विचारले तर नाही चालणार का तर इन्स्पेक्टर म्हणतात तसं नाही पण प्रश्न अगदी साधे विचारणार आहे मी तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही सांगताय म्हणून ठीक आहे मी नंतर प्रश्न विचारीन तेव्हा मोठे काका इन्स्पेक्टरचे आभार मानतात आणि मी आल्यावरती तुमची भेट घेईलच असे सांगून फोन ठेवतात तर इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांना पल्लवीच्या तब्येतीची काळजी वाटते तेव्हा मी नंतर प्रश्न विचारायला येईल आणि आता त्यांना काळजी घेऊ द्या तेव्हा चला असे म्हणत इन्स्पेक्टर जाऊ लागतात तर आदिती पल्लवी शेजारी थांबून बाकी सर्वजण खाली जातात तर आदिती पल्लवीला म्हणते की बघितलं ना दादाला फोन करून कसं हिचं नाव येणार म्हणून कशी बाजूला काढलं तर पल्लवी म्हणते की आई मला सगळं कळतंय यांचं डाव पेज खोटे कारस्थानं हे सगळं मला समोर येतं तर मी इन्स्पेक्टरला काही सांगते की काय अशी त्यांना भीती वाटत होती म्हणून ते हे सर्व नाटक करत असल्याचे पल्लवी आदितीला सांगते तर आदिती म्हणते की ती हे नाटक किती दिवस करील कधी ना कधी सत्य समोर येणारच आहे ना इकडे इन्स्पेक्टर सर्वांना घेऊन खाली येतो तेव्हा मोठे इन्स्पेक्टरला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अचानक घरी आला ना म्हणून काळजी वाटली तर सुपर्णा म्हणते की आमच्या सुनेवरती जो हल्ला झाला आहे ना त्याविषयी आम्ही अजून धक्क्यातून सावरलेलो नाही आहे तेव्हा पोलीस घरी आले ना की काळजावरती दडपण येतं तर सुपर्णा म्हणते की माझी सून मरणाच्या दारातून बाहेर आली तर उद्या जर तुमच्यामुळे तिला जर काही त्रास झाला तर काय करायचं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम पोलिसांचं काम हे असंच असतं भावनेच्या भरात जर आम्ही भारावून गेलो ना तर आम्हाला आमचे काम करता येणार नाही तर इन्स्पेक्टर म्हणतो की आता एक तुमची गोष्ट ऐकली ना मी तेव्हा आता आम्हाला आमचे एक काम करू द्या आणि आता एकेकाला एक एक मी प्रश्न विचारतो तेव्हा इन्स्पेक्टर प्रदीपला म्हणतात की, की त्या दिवशी हल्ला झाला तेव्हा तुम्ही कुठे होता तेवढ्यात शांतनू म्हणतो की इन्स्पेक्टर तुम्ही घरातल्या माणसांची चौकशी अगोदर का करताय कारण त्यांना जे पुरावे आणि क्ल्यू मिळाले ना त्यावरून शांतनू त्यांना बाहेर तपास करायला सांगतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की जेव्हा एखादा गुन्हा घडतो ना तेव्हा त्या गुन्ह्या संदर्भातली सर्वांची माहिती आम्हाला घ्यावीच लागते तर इन्स्पेक्टर म्हणतात की एखाद्याच्या बोलण्यातून थोडा जरी क्ल्यू मिळाला ना तरी आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचतो ते ऐकून मोठ्याला मोठा धक्का बसतो तेव्हा प्रभाकर म्हणतो की वहिनी इन्स्पेक्टर सरांना काही प्रश्न विचारायचे तेव्हा तुम्ही कसलाही संबंध कुठे जोडू नका आणि विचारू दे ना त्यांना प्रश्न आपल्या सगळ्यांना वाटतंय ना पल्लवीचे मारेगिरी आपल्याला शोधायचे मग विचारू दे ना त्यांना प्रश्न तेव्हा इन्स्पेक्टर प्रदीपला म्हणतात की तुम्ही कुठे होतात तर प्रदीप म्हणतो मी घरीच होतो तर विभा मेघना आणि शांतनू हे सुद्धा म्हणतात की आम्ही सुद्धा घरीच होतो तर मोठ्याला आणखीनच घाम येऊ लागतो तेव्हा इन्स्पेक्टर मोठ्याईकडे बघत समोर येत म्हणतो की सूर्यवंशी मॅडम तेव्हा त्यावेळेस तुम्ही कुठं होता तर मोठ्याईला त्यावेळेस मोठेही पल्लवीला सुरा खुपसत असल्याचे आठवते तर मोठ्याही म्हणते अहो त्यावेळेस मी देवळात गेले होते कारण त्यावेळेस मी देवळात जाते ना तर पोलीस म्हणतात की ठीक आहे आणि म्हणतात की ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ना त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आता आम्ही चेक करणार आहोत ते ऐकून मोठ्याईच्या पायाखालची जमीन सरकते तर इकडे आदिती ही पल्लवीसोबत गप्पा मारत असते आणि आदिती कॉलेजमध्ये असतानाच्या सर्व आठवणी आदिती पल्लवीला सांगत असते तेवढ्यात शांतनू दरवाजा उघडून पल्लवी आणि आदितीकडे बघतो तर पल्लवी ही आदितीच्या बोलण्यावर खूप हसत असते तेव्हा शांतनू विचार करत म्हणतो की यांच्याबरोबर असताना पल्लवी नेहमीच हसत असते आणि पल्लवीचा चेहराही खूप खुललेला असतो तर शांतनू आतमध्ये येतो तेव्हा शांतनू म्हणतो की पल्लवी आपल्याला डॉक्टरांकडे आहे ना तर पल्लवी म्हणते हो निघूया आपण तर पल्लवी म्हणते की माझ्याबरोबर बाई माणूस असेल तर खूप चांगलं होईल ना तर शांतनू म्हणतो मी विभा काकूला विचारतो तर पल्लवी म्हणते आवो त्या शिवणकामात असतील कशाला आणि गीता ज्योती अभ्यासाचं काम करत असतील तेव्हा पल्लवी आदितीचा हात धरत म्हणते की आई येतील ना आपल्याबरोबर तेव्हा शांतनू हे आदितीकडे बघतो तेव्हा शांतनू म्हणतो ठीक आहे निघूया आपण चाला असे म्हणत पल्लवीला उठवतात तर शांतनू म्हणतो की मी फाईल घेतो असे म्हणत शांतनू ती फाईल उघडतो आणि त्यातील पेज चालतो तेव्हा शांतनू चाल ते पुन्हा ती फाईल बॅगमध्ये द घेत आपल्याबरोबर पल्लवीला घेऊन निघून जातो तर मोठेही इकडे मोठे, मोठे काकाला फोन करते आणि घाबरत म्हणते की अहो ते इन्स्पेक्टर येऊन गेलेत आणि ते काय म्हणतात ते सी सी टी व्ही फुटेज का काय ते बघणार आहे तेव्हा त्यामध्ये जर मी दिसले तर काता काय ते ऐकून मोठे काकाला मोठा धक्का बसतो तेव्हा मोठे काका आदितीला म्हणतात की हा सगळा विचार त्या दिवशी तुझ्या डोक्यात आला नव्हता का तर म्हणते नाही नावो हे सर्व करण्यापाठीमागे मी हा विचारच केला नाही तर मोठे काका म्हणतात की मी माझे हे काम सोडून तिकडे येऊ शकत नाही तेव्हा तू प्रदीपांना विचारात घे तर आई म्हणते नको नको मी त्यांना काहीच नाही सांगितलं आणि त्यांनी जर उद्या प्रॉपर्टीत जर हिस्सा मागितला मग तर मोठे काका म्हणतात की उद्याचं उद्या बघू तर शांतनू पल्लवी आणि आदिती बाहेर येतात तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू मी मागेच बसते मला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा शांतनू म्हणतो ठीक आहे असे म्हणत शांतनूसुद्धा गाडीत बसतो तर प्रभाकर आदितीला म्हणतो की आदिती खूप दिवसानंतर आज तुझ्या चेहऱ्यावरती आनंद बघतोय शांतनू सोबत जाते ना तू तेव्हा आदिती मान हलवत होकार देते जेव्हा आदिती म्हणते की निघते प्रभाकर मी असे म्हणत शांतनू हा गाडीचा दरवाजा उघडतो तर आदिती मोठ्या आनंदाने शांतनू शेजारी बसते तर शांतनू म्हणतो की बाबा तुम्ही या ना आमच्याबरोबर तर प्रभाकर म्हणतो नको रे राजा माझं कॉलेजमध्ये काम आहे इकडे मोठेही प्रदीपकडे येत प्रदीपला सर्व हकीकत सांगते आणि पल्लवीवरती तिनेच हल्ला केल्याचे प्रदीपला सांगते तेव्हा प्रदीप म्हणतो की मला खात्रीच होती की हे काम तुमचे आहे कारण मगाची चौकशीमध्ये तुम्ही किती अस्वस्थ झाला होता ना ते बघितले मी तर मोठेही म्हणते अबो हळू बोला ना तर प्रदीप म्हणतो की वहिनी मी तुम्हाला दोनदा विचारलं होतं तर मोठ्या म्हणते की मी तुम्हाला अट्टल गुन्हेगार वाटते का तर प्रदीप म्हणतो की मला तसं म्हणायचं नव्हतं तर मोठे म्हणते की तो इन्स्पेक्टर माझ्या डोक्यावरती बसला आहे आणि मला खूप भीती वाटते तेव्हा प्रदीप म्हणतो भीती आणि तुम्हाला वहिनी असे म्हणत प्रदीप हसू लागतो तर मोठे म्हणते इकडे सगळे घोळ होत चालले आणि त्या वकिलाने तिकडे ते कागदपत्र तेवढ्यात मोठेही बोलताना थांबते तर प्रदीप म्हणतो कागदपत्र कसले कागदपत्र मोठेही ते ऐकून मोठ्याला मोठा धक्का बसतो इकडे शांतनू हा पल्लवीला घेऊन जात असतो तेव्हा म्युझिक प्लेयर ऑन करून त्यामधले गाणे हे शांतनू चालू करतो तर त्या गाण्यामधला सब्जेक्ट आई या अर्थाचा असतो तेव्हा ते ऐकून ते शांतनू हा ते गाणे काळजीपूर्वक ऐकू लागतो तर ती मुलगी आई या शब्दाने गाणी म्हणत असते तर इकडे मोठ्याई तिच्या गाडीमधून जात असते तेवढ्या ती एक बाई मोठ्याईच्या गाडीला आडवी होत मोठ्याई समोर येते आणि म्हणते की मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचंय तर मोठ्याही म्हणते की पण मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही तर ती बाई म्हणते की पण मी तुम्हाला चांगले ओळखते आणि तो सुराही चांगला माझ्या ध्यानात आहे ते ऐकून मोठेला मोठा धक्का बसतो तर आता पल्लवीच्या पाठीत सुरा खूप असल्याचे सत्य हे मोठ्याईसमोर आले आहे तर आता मोठ्याही त्या बाईला काय उत्तर देणार हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा